डब्ल्यू 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 टॉट विझ स्टडी टॉट इट हो स्वप्न पूर्ण होता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा टेलिकॉम कंपन्यांशी रिलेटेड एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे टेलिकॉम कंपन्यांना सरकारला ए जी आर पे करायचं होतं भरपूर असं ए जी आर ड्यूज होतं आता हे नक्की ए जी आर काय आहे ते आपल्याला लेक्चरमध्ये समजायचंच आहे पण हे एजीआर एवढं जास्त पेमेंट होतं एवढे जास्त पैसे पे करायचे होते तुम्ही म्हणू शकता की काही कंपन्या यामुळे बँक होणार होत्या जसे यामध्ये जर मोठी कंपनी तुम्ही बघितलात तर जी वोडोफोनची कंपनी आहे ती सुद्धा बँक मार्गाला लागली होती मग यामध्येच थोडासा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांना एक रिलॅक्सेशन मिळालेलं आहे हे जे ए जी आर आहे ते करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने या कंपन्यांना दिलाय आता ही जी केस आहे ना ती सुप्रीम कोर्टात गेल्या पंधरा वर्षांपासून दोन हजार पाच पासून सुरू आहे टेलिकॉम वर्सेस सरकार आता इथे टेलिकॉम म्हणजे फक्त कोणती एखादीच कंपनी नाहीये तर सगळ्या टेलिकॉम्युनिकेशन कंपन्या मग त्यामध्ये एअरटेल जिओ वोडोफोन आयडिया एल एम एस एल या सगळ्या कंपन्या सरकार विरोधात होत्या ओके त्यामुळे हा जो निर्णय आहे तो आपल्याला अभ्यास करणं खूपच महत्वाचं आहे एक अवेअरनेस तुमच्यामध्ये निर्माण करणारा टॉपिक आहे प्लस या टॉपिक वरून तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तर तुम्हाला समजणारच आहे पण त्याचबरोबर असे काही ज्या केसेस असतात ना ज्या भरपूर वर्ष चालतात ज्या सरकार विरोधात असतात किंवा सरकारकडून लढल्या जातात आता इथे बघायला गेलं ना तर ही जी केस लागली आहे एक प्रकारे सरकारच्या बाजूनेच हा निर्णय लागलेला आहे फक्त इथे कंपन्यांना काही वर्षांचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ओके त्यामुळेच ही केस महत्वाची ठरते कारण की यामुळे आपल्या देशातला व्यापार आणि सरकार किंवा या कंपन्या आणि सरकार यांचं कसं एक रिलेशन असतं ते आपल्याला समजतं ओके मग आता लेक्चरमध्ये आपल्याला काय काय बघायचंय सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय ते आपण समजून घेणार आहोत त्यानंतर आपण ए जी आर म्हणजे नक्की काय आहे जो वाद आहे सुप्रीम कोर्टामध्ये टेलिकॉम कंपन्या घेऊन गेल्या होत्या तर हा एजीआरच्या विरोधातच आहे म्हणजे एजीआरच्या बाजूनेच आहे की नक्की एजीआर डेफिनेशन काय आहे मग आपण नक्की एजीआर काय आहे ते समजून घेणार आहोत आणि हा पूर्ण वाद एवढ्या वर्षांपासून कसा कसा चालत आलेला आहे याची पार्श्वभूमी कशी आहे ती सगळी समजून घ्यायची ओके मग या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता आणि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी ते म्हणजे राज्यसेवा दोन हजार एकवीस ही बॅच आपली विजन स्टडीवर सुरू झालेली आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला ऍडमिशन घ्या आपण जशी बाप मेथड आहे त्या बाप मेथडनेच अभ्यास करतोय बेसिक ऍडव्हान्स आणि प्रॅक्टिस त्यानुसारच सगळे लेक्चर्स या कोर्समध्ये अपलोड होणार आहेत ओके मग आता लगेचच आपण लेक्चरकडे वळूया सो बघा ए एजिया। जी आर आता ए जी आरवर नक्की न्यायालयाचा निर्णय काय आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना म्हणजेच या ज्या टेलिकम्युनिकेशन कंपन्या आहेत त्यांना आपण टेलिकोज सुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये तर त्यांच्या समायोजित स्थूल महसूल म्हणजेच एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू एजीआर म्हणजेच काय तर ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू हे देण्यासाठी सरकारला देय देण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी दिलेला आहे म्हणजे जे काही पे करायचं आहे या कंपन्यांना ते लगेचच पे नाही करायचंय पे तर करायचंय गव्हर्नमेंटला पण त्यासाठी दहा वर्षांचा कालावधी दिला गेला आहे आणि जसं आपण ई एम आय पे करतो तर असं काही काही प्रमाणात दहा वर्षांमध्ये हे पेमेंट्स करायचे आता ते सुद्धा कशा पद्धतीने करायचे त्याचा सुद्धा निर्णय एक लिस्टच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे ती आपण पुढे शेवटी बघणारच आहोत आता आपण ना थोडंसं याचं बॅकग्राऊंड बघून घेऊया की नक्की कसं आहे तर बघा जे टेलिकॉम सेक्टर आहे ते आपलं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये लिबरलाइज झालं म्हणजे उदार झालं ओके आणि त्यानुसार मग आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी टेलिकॉम कंपन्यांना लायसन्स दिले आणि असं काहीतरी एक फिक्स लायसन्स फी त्याच्यावर ठेवली ओके मग पुढे जाऊन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या ज्या टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आहेत त्या चांगल्या करण्यासाठी खाजगी कंपन्यांना सरकारने पाठिंबा दिला म्हणजेच काय जे टेलिकम्युनिकेशन तुम्ही म्हणू शकता यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते वाढवण्यासाठी किंवा जी आहे ती घालवण्यासाठी अजून ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या या मार्केटमध्ये उतराव्यात तर त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांना लायसन्स देण्यात येऊ लागले आणि त्यासाठी ना मग आता या टेलिकम्युनिकेशन कंपन्या काम करतील त्यांना महसूल मिळेल ना त्यांना त्यांचे रिसिट्स मिळतील तर त्यासाठी ना गव्हर्मेंटने एक नवीन मॉडेल आणला ते म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल म्हणजे काही हिस्सा त्यांच्या रेव्हेन्यू मधला टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना जे काही रेव्हेन्यू त्यांच्याकडे येईल त्याच्यामधला काही हिस्सा हा सरकारला द्यावा लागेल आता इथे लक्षात ठेवायचंय दिलेला आहे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल काय शेअर करायचंय रेव्हेन्यू प्रॉफिट शेअर नाही करायचंय शेअर काय करायचंय रेव्हेन्यू आणि त्यातूनच मग आपल्या देशातल्या आता या रेव्हेन्यू मध्ये काय येणार आहे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमध्ये रेव्हेन्यू काय येणार आहे एक म्हणजे स्पेक्ट्रम वापरातून मिळणारं महसूल स्पेक्ट्रम वापर म्हणजेच जे आपण टू जी थ्री जी फोर जी वापरतो ना ते काय आहे तर स्पेक्ट्रम वापरातून मिळणारं रेव्हेन्यू आणि तसंच जे लायसन्स फी आहे ती पे करावी लागेल ओके तर जी दोन्ही एकत्र मिळून पूर्ण जे काही रिसीट येईल ते असणारे रेवेन्यू रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल याचा काही भाग कोणाला द्यावा लागणार आहे तर सरकारला द्यावा लागणार आहे ओके आणि महसुलात जी रक्कम कंपन्या सरकारला देतात त्यालाच आपण म्हणतो रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल आणि ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू हा महसुलातला सरकारचा वाटाय ओके हे जे असणार आहे त्या मॉडेलचं नाव देण्यात आलेलं आहे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल पण त्यांच्या रेव्हेन्यू मधला जो वाटा सरकारला जाणार आहे त्याला आपण म्हणतोय ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणूनच आपण त्याला म्हणतोय ना की ए जी आर ड्यूज राईट मग आता हे जे एजीआर आहे ना ते सुरुवातीला खूप जास्त होतं पण हळूहळू कमी करण्यात आलेलं आहे जसं सुरुवातीला आपण एजीआरचा वाटा म्हणजे कंपनीच्या महसूलामधला सरकारचा वाटा हा आधी पंधरा टक्के होता त्यानंतर तो तेरा टक्के करण्यात आला त्यानंतर तो आठ टक्के करण्यात आला म्हणजे कंपनीच्या रेव्हेन्यू मधला आठ टक्के वाटत हा कंपनीला कोणाला द्यावा लागणार आहे तर सरकारला द्यावा लागणार आहे ओके आय नो तुम्ही या गोष्टी थोड्याशा नवीन ऐकत असाल पण या टर्म्स लक्षात ठेवा हा वाद कशातून निर्माण झालेला आहे ना या टर्म्स त्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत मग आता हा वाद कधी सुरू झाला आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की महसूलातला काही हिस्सा सरकारला द्यायचा आहे महसूल म्हणजे त्यामध्ये प्रत्येक गोष्ट येते जसं त्यामध्ये कंपनीचं प्रॉफिट येतं कंपनीने त्याची कोणती प्रॉपर्टी जर रेंटवर दिली असेल तर येणारं रेंट तसंच बघा तुम्ही बघत असाल बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पण तुम्हाला या कंपन्या दिसत असतील जिओ वगैरे जर तुम्ही कधी ची ऍड बघत असाल तर तिथे तुम्हाला जिओचं सुद्धा साईन दिसतं म्हणजे एक प्रकारे त्या इंडियामध्ये स्पॉन्सर करतात वगैरे तर त्यातून वेगवेगळ्या कंपन्यांमधून सुद्धा जो मिळालेला पैसा आहे ना त्यांना तो सुद्धा कशात येणार आहे तर तो रेव्हेन्यू मध्ये येणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्कम जे कंपनीला मिळतंय ना ते रेव्हेन्यू असणार आहे अगदी कशातूनही येऊ दे जसं त्यांनी त्यांचा जर मोबाईल हँडसेट आला तुम्हाला माहितीच असेल जिओचे मोबाईल हँडसेट सुद्धा आलेले आहेत राईट मग ते मोबाईल विकल्यावर जो पैसा जे इन्कम त्यांना मिळतंय आहे ते सुद्धा या रेव्हेन्यू मध्ये येणार आहे म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमध्ये कंपनीचं जे, जे काही इन्कम आहे ते सगळं येणार आहे मग आता कंपन्यांनी इथे केस कोर्टामध्ये का नेली बरं तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोर टेलिकॉम सर्व्हिसेस कंपन्यांचं टेलिकम्युनिकेशन कंपन्यांचं असं मह म्हणणं होतं की फक्त ज्या कोर टेलिकॉम सर्व्हिसेस आहेत ना तेच रेव्हेन्यूमध्ये ग्राह्य धरावं आणि त्याचाच एजीआरचा वाटा आम्ही देणार सरकारला ओके पण इथे सरकार काय म्हणत होतं की एजीआर मध्ये म्हणजे रेव्हेन्यू मध्ये सगळ्या गोष्टी येतील आणि त्याचा वाटा एजीआर म्हणून सरकारला द्यायचा पण कोर टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस मधूनच आम्ही एजीआरचा वाटा सरकारला देऊ असं टेलिकम्युनिकेशन कंपन्या म्हणत होत्या आय होप तुम्हाला इथे डिफरन्स समजला असेल की कोर टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणजे काय कोर टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणजे फक्त जे कॉलिंग आपण जे रिचार्ज करतो ना जसं तुम्ही कॉलिंगसाठी जो रिचार्ज करता किंवा बिल पे करता किंवा इंटरनेट युजे युसेजसाठी जो रिचार्ज करता ते झालं कोर टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणजे आपण सिम कार्डवरून जो काही युसेज करू तो येणार कोर टेलिकॉम सर्व्हिसेस बाकीच्या या गोष्टी कोर टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये येत नाहीत ओके मग हाच महत्वाचा वाद होता इतर महसूल रकमेतील वाटा सरकारला देण्याचं कंपन्यांनी नाकारलं होतं म्हणजे अदर सोर्सेस जे आहेत नॉन कोर सोर्सेस त्यांच्यातून जो काही वाटा मिळेल तो सरकारला देणार नाही असं कंपन्यांचं म्हणणं होतं मग त्यातूनच दोन हजार पंधराला ला आता ही केस गेलेली कोर्टामध्ये दोन हजार पाचला बघा किती वर्षांपासून ही केस सुरू आहे त्यानंतर आता हे काय आहे तर टेलिकॉम डिस्प्यूट्स सेटलमेंट अँड ॲपिलेट ट्रिब्युनल तर टेलिकॉमच्या जे डिस्प्युट्स आहेत त्यांच्या सेटलमेंटसाठी हे एक ट्रिब्युनल स्थापन करण्यात आलेला हा एक लवाद स्थापन करण्यात आलेला हा लवाद दोन हजार दहा मध्ये स्थापन करण्यात आलेला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि दोन हजार दहा मध्ये स्थापन करण्यात आल्यानंतर त्यांचा जो निर्णय आहे तो दोन हजार पंधराला आला आता या लवादाना जो त्यांचा निर्णय आहे तो टेलिकॉम कंपन्यांच्या बाजूने दिला त्यांनी काय म्हटलं की एजीआर आर मध्ये त्या सगळ्या गोष्टी येतील नॉन कोर सोर्सेस सोडून मग नॉन कोर सोर्सेस कोणते आहेत आताच तुम्हाला सांगितलं जसं त्यामध्ये रेंट आहे जर त्यांच्या कोणत्याही वस्तू जर त्या सेल करत असतील त्यातून मिळणारं त्यांना इन्कम आहे ते सगळं काय असणार आहेत नॉन कोर सोर्सेस म्हणजे इथे एक प्रकारे हा जो निर्णय आहे टीने कोणाच्या बाजूने दिलाय तर टेलिकॉम कंपन्यांच्या बाजूने पण मग सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर अजून केसेस अजून याच्यावर याच पण मग पुढे सुप्रीम कोर्टाचा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निकाल आला तो निकाल जो आधी दोन हजार पंधरा मध्ये निर्णय आलेला टीडीएसएटीचा त्याच्या विरोधात होता म्हणजे त्या तो निकाल जो आहे तो रद्द केला पूर्वीचा दोन हजार पंधरा मधला यामध्ये त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या सर्व महसूलातील वाटा सरकारला द्यावा लागणार आहे ओके मग आता इथे कोणाच्या बाजूने निर्णय लागलेला आहे सरकारच्या बाजूने निर्णय लागलाय आणि दोन हजार पाच पाच पासूनचा महसूल कंपन्यांनी सरकारला द्यावा आता दोन हजार पाच पासून ही केस सुरू आहे ना तेव्हापासून कोणत्याच टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेसने किंवा कंपनीने हे जे एजीआर आहे ते गव्हर्नमेंटला पे नाही केले मग आता इतक्या वर्षांपासून ही केस सुरू आहे मग हे एजीआर ड्यूज राहिलं दोन हजार पाच पासूनच जे काही महसूल आहे ते सरकारला द्यावं लागेल आणि फक्त महसूलच नाही तर महसूल प्लस त्याच्यावर जो काही इंटरेस्ट असेल आणि जे काही पेनल्टी असेल ओके म्हणजे दंड आणि व्याज याची रक्कम सुद्धा भरावी लागेल आणि यामुळेच काय झालं दंड आणि या, या व्याजामुळे ही जी रक्कम आहे ती खूप अफाट झाली सगळ्या कंपन्यांना मिळून सरकारला एक पॉइंट चार लाख कोटी एवढे पैसे द्यायचे जर आधीच जर नुसतं तुम्ही बेसिक एक रक्कम बघाल ना एजीआरची तर ती काहीतरी पस्तीस हजार कोटींच्या आसपासच आहे पण सगळा इंटरेस्ट आणि पॅनल्टी मिळून ही रक्कम एवढी जास्त झालेली आहे आणि त्यामध्ये आता ज्या जुन्या जुन्या कंपन्या आहेत ना त्यांचा तर ही रक्कम खूपच जास्त आहे तुम्हाला इथे दिसूनच येईल जसं वोडाफोन आहे एअरटेल आहे ओके या कंपन्यांचं या मोठ्या कंपन्या खूप आधीपासून सुरू आहेत तर त्यांचं जे एजीआर ड्यूज आहेत ते खूप जास्त झालं होतं त्यामध्ये काही कंपन्या बँक ड्रप्ट होण्याच्या मार्गावर होत्या आता इथे ना प्रश्न उभा राहिला तो काय प्रश्न उभा राहिला नंतर सरकारनेच थोडीशी बाजू नंतर जाऊन जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर थोडीशी टेलिकम्युनिकेशनची बाजू घेतली आता ही बाजू कशी घेतली बरं तर जर समजा वोडोफोन एअरटेल यांच्यासारख्या मोठमोठ्या कंपन्या जर बंद पडल्या तर मार्केटमध्ये जे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करतात तर मार्केटमध्ये एखाद्याच कंपन्याची कंपनीची मोनोपॉली होईल जसं एक्झाम्पल आहे जिओची जसं जिओमध्ये जिओ मार्केटमध्ये आलं होतं तसे तसे जो एअरटेल कंपनीचा वोडोफोन कंपनीचा जो कस्टमर बेस आहे तो कमी होत गेला कस्टमर्स कमी होत गेले कंपन्या लॉसमध्ये जाऊ लागल्या होत्या ओके मग जर या मोठ्या मोठ्या कंपन्या लॉसमध्ये जाऊन बंद पडल्या तर या कंपन्यांची म्हणजे जी जिओच राहिलेली आहे आता तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला डिरेक्टलीच सांगते जिओच राहिलेली आहे मार्केटमध्ये तिची मोनोपॉली तयार होईल मग डिरेक्टली याचा इम्पॅक्ट कशावर होणारे जे प्राइसेस आहेत टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेसचं त्याच्यावर होणारे जसं जो तुमचा डेटाचा रिचार्ज असतो कॉलिंगचा रिचार्ज असतो तो, तो, तो वाढू शकतो मग डिरेक्टली इम्पॅक्ट कोणावर होणार आहे कस्टमरला आता तर जिओ खूप कमी प्राइसेसमध्ये सुरुवातीला त्यांनी खूप कमी प्राइसेसमध्ये किंवा फ्रीमध्येच राईट फ्रीमध्येच सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या नंतर काही चार्जेस घेतले पण जर समजा ते मोनोपॉली तयार झाली तिथे ओके जर कॉम्पिटिशनलाच कोणी नसेल मार्केटमध्ये तर ऑटोमॅटिक प्रायसेस काय होणार आहेत वाढणार आहेत ओके ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे या थोड्या इकॉनॉमिकल गोष्टी आहेत तर तुम्हाला माहितीच असते राईट मग आता त्यामुळेच सरकारने काय सांगितलं की टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना हे जे एजीआर आहे ना ते पै करण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी द्या ओके पण मग पुन्हा ही केस चालली आणि सर्वोच्च न्यायालयाने हा जो वीस वर्षांचा कालावधी आहे तो कमी करून केला दहा वर्षांचा ओके मग आता एक प्रकारे एक दिलासा मिळालेला या कंपन्यांना की लगेच सगळे जे ड्यूज आहेत ते पे करायचे नाहीत जर समजा हे ड्यूज पे करावे लागले ना तर वोडोफोन सारखी कंपनी सुद्धा पूर्णपणे बंद पडून जाईल कारण की ऑलरेडी लोन घेतलेले असतात अशा कंपनीने आणि जर एवढी मोठी अमाऊंट आता इथे तुम्ही वोडोफोनची बघितलंच असाल टोटल मिळून दोन्ही मिळून किती तर कमीत कमी छप्पन्न हजार करोडच्या आसपास ही अमाऊंट जाते तर एवढी अमाऊंट पे करण्यासाठी त्यांना अजून कर्ज घ्यावं लागेल मग त्यांनी अजून कर्ज घेतलं तर कंपनी कशी चालवणार ना राईट मग हा असा निर्णय आलाय खूप महत्वाचा आहे टेलिकम्युनिकेशन कंपन्यांसाठी मग त्यातच अजून काय काय निर्णय दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने तर एक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिते अंतर्गत स्पेक्ट्रम विकू शकतो की नाही याचा निर्णय घ्यावा स्पेक्ट्रम म्हणजे काय जे टू जी थ्री जी फोर जी सर्व्हिसेस आहेत ना हे विकू शकतो की नाही याचा निर्णय कोण आहे एन सी एल टी घेणार आहे त्यानंतर कोरोना परिस्थितीचा विचार करून असं सा सांगण्यात आलं की एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत टेलिकॉम कंपन्यांनी थकबाकीच्या दहा टक्के रक्कम भरावी कधीपर्यंत तर एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे अप्रॉक्सिमेट आता टेलिकॉम कंपन्यांकडे नऊ महिने आहेत दहा टक्के रक्कम भरण्यासाठी तसंच दूरसंचार कंपन्यांना दरवर्षी सात फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी पेमेंट करावे लागतील कोणाला केंद्र सरकारला हे जे पेमेंट करावं लागणार आहे ते कधी करायचंय तर सात फेब्रुवारीच्या आधी जर समजा हे पेमेंट वेळेत झाले नाही तर मग त्याला न्यायालयाचा अवमान मानला जाईल आणि त्यानुसार मग कंपनीला शिक्षा देईल आता न्यायालयाचा अवमान काय आहे ते प्रशांत भूषणच्या केसवरून तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलंच असेल रोजच न्यूजपेपर मध्ये येत आहे तर मग जर समजा पेमेंट केलं नाही तर कंपन्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान म्हणून अशी त्यांच्यावर केस होऊ शकते आणि त्याची शिक्षा मग न्यायालय कंपन्यांना देऊ शकतं आई होप तुम्हाला आता इथे एजीआर आर म्हणजे काय आहे ते समजलं असेल तसंच सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये इतक्या वर्षांपासून हा नक्की वाद काय होत होता काय सुरू होत होता ओके आय होप तुम्हाला आता इथे नक्की ए जी आर म्हणजे काय त्याचा अर्थ समजला असेल एजीआर वरून सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये कसा हा वाद पंधरा वर्षांपासून सुरू होता ते समजलंच असेल आत्ता टेलिकम्युनिकेशनशीच रिलेटेड एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी त्याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये करायचंय आपल्याकडे टेलिकम्युनिकेशन सर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या योग्य रीतीने चालण्यासाठी त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी एक अथॉरिटी आहे त्याला आपण म्हणतो ट्राय राईट ते म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया तर या संस्थेची किंवा या अथॉरिटीची स्थापना कधी झालेली ते सांगा आणि कोणत्या ऍक्टनुसार ट्रायची स्थापना करण्यात आलेली ते मला कमेंटमध्ये सांगा ओके मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू